गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. होंडा औद्योगिक वसाहतीमधील ACGL कंपनी आणि त्यांच्या कामगारांमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी संपता संपत नाही आहेत. याचा परिणाम ACGL कंपनीवरती अवलंबून असलेल्या लघु उद्योगांना बसतो आहे. या लघु कंपन्या बंद होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याची चिंता होंडा औद्योगिक समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्लॅगन यांनी व्यक्त केली आहे. गेली 3 वर्ष सातत्यानं ACGL कंपनी आणि त्यांच्या कामगारांमध्ये पगारवाढीवरून वाटाघाटी सुरू आहेत. ह्याचा परिणाम कंपनीच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होतोय. होंडा औद्योगिक वसाहतीत 29 युनिट कार्यरत आहेत. त्यातील जवळपास 20 युनिट ACGL कंपनीवर अवलंबून आहेत. जर ACGL कंपनी आणि कामगारांमधील वाद मिटला नाही तर आम्हाला आमचे लघु उद्योग बंद करण्यावाचून पर्याय नसल्याची खंत होंडा औद्योगिक समितीचे अध्यक्ष प्रवीण ब्लॅगन यांनी व्यक्त केली आहे. वाटाघाटी करती सरकारन बसते त्यांच्या वडा, लोकप्रतिनिधी बसते त्यांच्या वडा, जे पंच सरपंच ते एरियातले असतात त्यांच्यानी बसते, त्यांच्यानी पुढाकार घेऊचो. कंपनी आणि कामगारांमध्ये जर सेटलमेंट जाणार, लेबर कमिशनर असा त्यांच्यानी करतो. गव्हर्नमेंटचे लोकप्रतिनिधी हा त्यांच्यानी, पंच सरपंच लेवलचे लोक हा त्यांच्यानी कामगारांवर करतो. हे करतो चिरतरी तोडगा काढतो. आमचं ते शक्य ना. म्हणून आम्ही आता मागतात तुमच्या माध्यमातल्या लोकप्रतिनिधींकडे मागतात की ज्यांच्यानी भीतर आपले रोल किती असा, त्यांची बांधिलकी जी असा समाजा लागून किंवा त्या लोकां लागून ती त्यांनी जपची आणि पुढाकार. हो असं रेंगाळत प्रश्न बोललो त्याला ती कंपनी बी वयतली आणि आम्ही बी घरात बसते. कंपनी कोण आमकं जसे शक्य ना तसे कंपनी कोण शक्य जाऊच्या थोड्या जपा उपरांत. हो एक भांगरासारखो प्लांट राहण्यात हाडलेलो तो बऱ्या भशेन चलचो आणि ह्या वाठारात लोकांक व्हडल्या पिसोरल्या आसपासच्या लोकांक आम्ही जे जॉब दिता आमच्या थंय खरे येऊन जॉब करतात ते त्यांचे कुटुंबाचे पोट भरचे अशी आमची अपेक्षा असा. आज वेळ गेल्ली असा. आमकां दिसतालें आमचेकडे आशा आसली की उमेद पे दुनिया कायम हे म्हणटाले. आम्ही म्हणलं की आयज ना फाल्यां, आयज ना फाल्यां जातले सगळे निभावतले. पूण फ्रॉम परिस्थिती फ्रॉम बॅड टू वर्स गेल्ली आसा. म्हणजे आमचे जे युनिट्स आहात तितून मोस्टली शेअरिंग बँडिंग हे कॉमन हे आहात सगळ्यांचे आणि त्याचे ऑपरेटर्स हे ते इतले वर्सां ट्रेन्ड ऑपरेटर्स बी आहात. त्यांना लागून आम्ही आता ते जवळजवळ 10-15 मिनिट मिनिमम या सगळे बदला यांच्यानी पोचलेल्या अक्षरशः गेल्या वर्षा 13 मार्च प्रोडक्शन ऑलमोस्ट स्टॉप झाले. बिकॉज ऑफ BS4 to BS6 शिफ्ट करता कंपनी म्हणून एब्रप्टली प्रोडक्शन स्टॉप झाले 13 मार्च. लॉकडाऊन झाले 20 मार्च उपरांत. पण आमचे आता प्रोडक्शन ह्या 13 मार्च एक वर्ष जातले आम्ही लॉसान आहात. आता एक वर्ष भर आम्ही लॉस काढला. आता आज चालू जातले, फाल्यां चालू जातले म्हणून आम्ही एकामेकाकडे बसून उलयतात ते सदांच मेळटा एकामेकात. आणि या आयडीसीन जवळजवळ 400 कामगार असले. म्हणजे हे स्मॉल इंडस्ट्रीज. आता होंडा ऑलमोस्ट 30 युनिट्स आहात. तितूल एक 4-5 युनिट सोडले जे ACGL-चे काम करिना जाल्यार ऑलमोस्ट 20 युनिट ACGL-ला खातीर काम करताले. तितूले 4-5 ऑलमोस्ट बंद झाला. म्हणजे त्यांच्यानी लोकच ओपन करून ना 6 महिन्यात. आणि आम्ही जे आहात आता 15-16 जण आहात ते बी आम्ही कंपनीकडे उलयला आमच्या आणि जावचे ना. तुमचे जर जायना किती जाल्यार आम्ही 31 मार्च उपरांत आमचे बंद करता. आणि जे आता भुरगे आमच्याकडे जे सगळ्यांकडे मिळवले 150-200 भुरगे उरला त्यांनाही घरा बसचं पडतं. खुद्द मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचला असून त्यांनी ह्या विषयात त्वरित लक्ष घालावे अशी मागणी या लघु उद्योजकांनी केली आहे. 31 मार्च पर्यंत काहीच काम नसल्यानं मार्च महिन्याच्या अखेरीस व्यवसाय बंद करून कामगारांना घरी पाठवण्याची वेळ येणार असल्याचंही ते म्हणालेत. विनायक सामंत, गोवन वार्ता लाईव्ह, बिचोली.